मी स्वामी हरिशंकर वीरभद्र, राहणार किल्लारेगावचं आहे. 1993 किल्लारेगावला भूकंप ज्यावेळेस झाला आम्ही, त्यावेळेस मी 6व्या वर्षात होतो. माझे भूकंपामध्येच आई वडील परत बहीण आजी चौघं पण माझे भूकंपामध्ये वारले. तर 93 साली पुण्याहून मला भाऊनी शिक्षणासाठी म्हणून मला तिकडून गेले, अनाथ मुलगा मी किल्लारीचा विद्यार्थी म्हणून. ते पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला नेले. 1993 पासून 2000 पर्यंत माझे शिक्षण पुण्यामध्ये झालेलं पूर्णपणे. त्याच्यानंतर पुढील शिक्षण मी MA पर्यंत पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे. भाऊनी आम्हाला तिथं जे शिकवले, म्हणजे आज जी आपण स्वतःच्या पायावर उभारले, ते स्टँडिंग उभारणे, कशा पद्धतीनं स्टँड होणे, कसं नाही बाहेरील दुनियाशी जपतो वेळेस काय व्यवहार करतो कशा पद्धतीने शिकवणे, हे सगळ्या गोष्टी म्हणजे व्यावहारिक शिक्षण त्यांनी आम्हाला पूर्णपणे शिकवून दिलेत. मी आज जीवी काही आहे, भाऊच्या शब्दाने शब्दाच्या जो मार्गदर्शन केले त्या शब्दानुसार आहे. आज पूर्णपणे मी शिक्षण वगैरे घेऊन मी किल्लारीमध्ये स्वतंत्र माझा हा व्यवसाय किराणा हा व्यवसाय होलसेलिंगचा व्यवसाय मी चालवतो आहे किल्लारीमध्ये. स्वतःच्या मेहनतीवरले जे काय आहे ते स्टँडिंग केले. भाऊने बरंचसे खूप काही मदत केली आम्हाला. त्यावेळेस 93 साली मी तर पूर्णपणे निराधारच होतो. कसल्याही प्रकारचा माझ्यावर आई वडिलांचा आधार नसताना भाऊने स्वतःहून मला पुण्याला घेऊन जाऊन तिथं आईची पण माया दिली, वडिलांची पण माया दिली. म्हणजे कधी कोणी तो 7-8 वर्षामध्ये मला आई वडिलांची त्यांनी कसल्या पद्धतीनं जाणीव करून दिलेली आहे, उत्तम प्रकारे माझी व्यवस्था वगैरे सगळी केलेली आहेत भाऊनी. भाऊचे मी उन्हें पूर्णपणे एवढे आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. भाऊचं सांगावं तेवढं मला खूप कमी वाटतं. त्यांची 2 वेळेस